बीड लोकसभेत बोगस मतदान झाल्याच्या आरोपांचं प्रकरण आता निवडणूक आयोगापर्यंत गेले. याबाबत आयोगानं जिल्हाधिकाऱ्यांकडून रिपोर्ट मागवला होता आणि त्याबद्दल सारं काही व्यवस्थित असल्याचा रिपोर्ट देण्यात आल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात येतोय. पाहूया हा रिपोर्ट. मतदार कॅम्पावर येऊन बोगस मतदान करण्यासाठी भूत ताब्यात घेतलेला आहे. ऐका ना, या ठिकाणी थांबणार नाही. बीड लोकसभेत मतदान नेमकं कशा प्रकारे झालं याबाबत मोठे प्रश्न उपस्थित करणारे अनेक खळबळजनक व्हिडिओ समोर येत आहेत. परळीतल्या अनेक गावात धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बूथ कॅप्चर केल्याचा आरोप होतोय. आधी शरद पवार गटाचे बबन गीतेंनी बोगस मतदानाचे आरोप केले. मतदान कुणाचं झालंय? आता मतदान कुणाचं झालंय? मतदान कुणाचं झालंय? कोणा एक नंबर झालंय? नंतर पत्रकार आणि निवडणूक अधिकाऱ्यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. काय आम्ही होतो बुथवर, ते गाववाल्यांनी सगळं आमचं बुथ ताब्यात घेतलं, आम्हाला काय मारण्याच्या धमक्या दिल्या, हे दिलं, ते गेलं. आणि आता एका व्यक्तीनंच मतदान केंद्र कॅप्चरचा आरोप करत बनवलेल्या व्हिडिओनं खळबळ उडवली. ज्यात मतदान केंद्राची स्थिती सांगताना बाजूचे लोक संबंधित व्यक्तीस व्हिडिओ बंद करण्याचं सांगतायत. मतदार कॅम्पावर येऊन बोगस मतदान करण्यासाठी भूत ताब्यात घेतलेला आहे, तरी सर्व पोलीस प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावा. ऐका की ऐका या ठिकाणी अमोल करा गावातले काही 10-5 पोरं घेऊन बूथमध्ये आले. आल्याच्या नंतर मला ओढून माझ्या मुलांना धराधरी करून मारहाण करीत बाहेर काढले. बाहेर काढल्याच्या नंतर मी स्वतः माझ्या मोबाईलवरून लाईव्ह आलो. लाईव्ह येऊन जे काय आहे होत असलेला प्रकार मी पूर्ण मीडियाला दाखवला. ते पिटिशन अधिकारी असते त्यांना माझी तक्रार देऊ लागलो, पण त्या अधिकाऱ्याला सुद्धा या गावच्या लोकांनी या गावगुंडांनी तक्रार घेऊ दिली नाही. याआधी काही व्हिडिओ रोहित पवारांनी ट्विट करून निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उभे केले होते. माहितीनुसार त्यावर निवडणूक आयोगाने बीडच्या जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना नोटीस बजावली. मात्र बीड लोकसभेत कोणताही गैरप्रकार घडला नसल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्याचाही आरोप होतोय. गावगुंडांनी मतदार कॅम्पावर येऊन बोगस मतदान करण्यासाठी भूत ताब्यात घेतलेला आहे, तरी सर्व पोलीस प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावा. ऐका की ऐका या ठिकाणी मतदान झाल्यानंतर काही पोलिंग बूथची सुद्धा त्यांनी तक्रार केली होती की इथं बोगस मतदान झालेलं आहे म्हणून. त्या सगळ्या पोलिंग बूथचे पण जे 14 मे तारखेला ऑब्झर्वरचे स्क्रुटनी प्रोसिजर असतो त्यामध्ये त्या सगळे पोलिंग बूथची पण छाननी करण्यात आली होती, तरी सुद्धा त्यांना समाधान झालं नव्हतं. पण त्यांनी निवडणूक आयोगाकडे सुद्धा दिलेला आहे त्या पद्धतीचे अहवाल आम्ही काल 20 तारखेला दिलेला आहे. ह्याच्या व्यतिरिक्त व्हिडिओ लिंक्स च्या बाबतीमध्ये तक्रार झाली होती आणि काही व्हिडिओ सोशल मीडियाच्या अकाउंटवर होते, त्या सगळ्या व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओ आपण बघून त्याच्यामध्ये काय आढळला त्या बाबतीमध्ये सुद्धा अहवाल निवडणूक आयोगाला आम्ही दिलेला आहे. वाघबेट नावाचं गाव होतं, इंजेगावचे व्हिडिओ व्हायरल झाले. इंजेगावचा तो धर्म
त्यांचं तर मुक्तिराज गवळी का काय नावाचा व्यक्ती त्यांचं आहे. परत आता एक कोण म्हणजे असे तिथे एस पी ऑफिसकडे बसले, त्यांच्या जीविताला धोका आहे, मलाही फोन करतायत. तरी एस पींना सांगितलं त्यांना संरक्षण द्या. साळवी नावाच्या एका कुठल्या तरी कर्मचाऱ्यानं बरंच काही सांगितलंय. आणखी भरपूर आहेत. धर्मापुरीला असं झालंय की मुस्लिम समाजाच्या लोकांनी तक्रार केली की आम्हाला व्होटिंग करू दिलं नाही. परळी शहरामध्ये बरेच प्रकार घडलेले आहेत. वाघबेट आहे डबल सांगितलं, जिरेवाडीसारख्या गावात झालेलं आहे. म्हणजे प्रत्येकाचं एव्हिडन्स आहेत. नंदागावला काही प्रकार झाला म्हणजे असे काही जी गावं आहेत त्याची तक्रार नावानिशी गावाच्या मी दिलेली आहे. कलेक्टर या जिल्ह्याच्याच सासर त्यांचा आहे, त्यांचे पतिराज याच जिल्ह्यातले कनेरवाडी गावचे आहेत. तरी पण त्यांना इथं का ठेवलं ही संशयास्पद पहिल्यांदा आहे. आणि त्या इथं का राहिल्या त्यांनी स्वतः आपण नाही राहायला पाहिजे होतं, त्या इथं राहिलेल्या आहेत. मला तर इथून पुढची प्रक्रिया सुद्धा ती पारदर्शक करतील याच्यावर संशय आहे. 4 दिवसांपूर्वीच रोहित पवारांनी बीड लोकसभेतल्या मतदानाचे 4 ते 5 व्हिडिओ पोस्ट केले होते. त्यावरून बोगस मतदान आणि गलथान कारभाराचा आरोप झाला. सगळे बाहेर चला. तुम्हाला मी सांगितलं नाही म्हणतो हो. आता मी परत चक्कर मारली, हे जर दिसलं मतदान बंद करेन. चालू सर, गर्दी झाली, गर्दी झाली, गर्दी मध्ये मतदान कोण करायला, कोणाचं मतदान कोण करायला कळलं का? तेच कळलं. कोणाच सर? स्वतः ते कळलं. ही कुठं होती? ते मतदान तुम्ही करायला तुम्ही कुठे होते? मतदान चला बाजला सारखा हे ते दाबा म्हणून ना. तुम्ही बाजला सारखा, तुम्ही बाजला सारखा साहेबाला सांगा कशाला करायचं. साहेबाला सांगा याशिवाय बीड जिल्ह्यात एक पत्रकार आणि मतदान अधिकारी यांच्यातल्या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिपही सर्वाधिक चर्चेत राहील. काय नाही, मला व्हिडिओ टाकलो आता गीते बबनराव गीते. काय नेमकं काय आम्ही बुतोर ते गाववाल्याने सगळं आमचं बुतो ताब्यात घेतलं. आम्हाला काय मारण्याच्या धमक्या दिल्या, हे दिलं, ते गेल्या, जर ते बसा म्हणले काय करा तुम्ही गावाच्या पुढं. हळम 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 येवराई हळम नाही परळी हळम तालुका परळी धर्मपुरीच्या बाजूला. अच्छा अच्छा, तर कोणी कोणी घेतलं होतं ताब्यात? ते गाववाले धनंजय मुंडे घे, 2-3 फोन आलते. हा दोन व्यवस्थित चल द्या म्हणले, नाही तर मग तुमचा नंबर आहे तुमच्या, तुम्ही कार्य पुढे काय तुमच्या कारवाई करू, असं करू तसं करू, केंद्र अध्यक्षाला म्हणत होते. बापरे, मग आता शिव्या हे दिल्या, त्या लेडीजला बोलले, केंद्र अध्यक्षाला शिव्या दिल्या. तुम्ही ऐकल्या असं बघा ना, शिव्या दिल्या आहेत ना. तुर्तास समोर येणारा व्हिडिओ आणि ऑडिओ आणि आरोपांवरून वादंग माजलाय. मात्र बोगस मतदानाच्या कुठल्याही तक्रारी आल्या नाहीत असं म्हणत जिल्हाधिकाऱ्यांनी आरोप फेटाळले. पण नियमानुसार दीपा मुधोळ मुंडे या बीड जिल्ह्यातल्याच असून त्याच जिल्ह्यात त्या जिल्हाधिकारी का? यावरून आम्ही आधीपासून आक्षेप घेतल्यानंतरही कारवाई का झाली नाही असं म्हणत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्या कारभारावरच संशय व्यक्त केलाय. महेंद्र मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.